दरम्यान सरकारच्या किराणा दुकानाबाबतच्या निर्णयानंतर तरी रस्त्यावरील गर्दी कमी होणार का, याबाबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी घेतलेला हा आढावा. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने अगोदर संचारबंदी करण्यात आली आणि यामध्ये अत्यावश्यक सेवेतील जी दुकानं आहेत ती सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. मात्र नागरिक मात्र ऐकण्यास तयार नाही आहेत आणि काही ना काही बहाणे करून किराणा मालाचा भाणा असेल या काही बाकीच्या गोष्टी घेण्यासाठी लोक गर्दी करतात आणि हे वारंवार लक्षात आल्यानंतर सरकारच्या वतीने आता हा निर्णय देखील आता बदलण्यात आलेला आहे. फक्त सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत इतक्याच वेळामध्ये तुम्हाला जर भाजीपाला असेल या दूध वगैरे असेल हे सर्व आता घरी घेऊन यावं लागणार आहे. नंतरून 11 नंतर सर्व काही बंद असणार आहे. यामुळे आत्ता जरी घेतलेल्या निर्णयानंतरून दुकानदार दुकान नेमके बंद ठेवतात का हे देखील पाहावं लागणार आहे आणि नागरिकांची गर्दी देखील कमी होते का हे देखील पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजयसोबत गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई. बातमी मागची बातमी म्हणजे भंडारा जिल्ह्यातील एकमेव खासगी ठोक खरेदी विक्री भाजी मार्केट बीटीबी बंद राहणार आहे. आज आणि उद्या हे केंद्र बंद राहील. बीटीबी सब्जी असोसिएशननं हा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांनी भाजी विक्रीसाठी येऊ नये असं आवाहन असोसिएशननं केलंय. नाशिकच्या देवळ्यात बेजबाबदार नागरिकांविरोधात पोलीस, आरोग्य आणि महसूल प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. पोलिसांनी चौकाचौकात बंदोबस्त ठेवलाय. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची आरोग्य विभागाचे कर्मचारी रस्त्यावरच अँटीजेन टेस्ट करतात. यात पॉझिटिव्ह आढळणाऱ्या नागरिकांना थेट कोविड सेंटरमध्ये पाठवलं जातं. त्या निगेटिव्ह येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. आमदार समीर कुणावर यांनी वर्ध्यातील हिंगणघाट इथं ऑक्सिजनचे जम्बो 30 सिलेंडर उपलब्ध करून दिले. त्यांच्या प्रयत्नांनी 10 खाटांसह 30 ऑक्सिजन सिलेंडर हिंगणघाटात उपलब्ध झाले. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट शहराची परिस्थिती लक्षात घेता कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी आमदार समीर कुणावर यांनी 30 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय. त्यामुळे सरकारी कार्यालयात वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय पाहुण्यांसाठी बंद करण्यात आले. अत्यावश्यक कारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यायचं असेल तर RT-PCR किंवा अँटीजेन चाचणी बंधनकारक करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आली तरच व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश दिला जातोय. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातल्या दत्तमांजरी या गावात चक्क जनावरांना मास्क घालण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय. शिवाय जनावरांना बांधताना सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलं जातं आणि जनावरांच्या गोठ्यात सॅनिटायझरची फवारणी केली जाते. सध्या नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना अधिक वेगानं पसरतो. त्यात दत्तमांजरी गावात आतापर्यंत 10 कोरोनाबाधित आढळून आले. इतर सरकारी नियमांचंही इथं काटेकोर पालन केलं जात आहे. या सर्व ज्या बकऱ्या आहेत त्यांना आम्ही दूर बांधतो, त्यांचं फिजिकल डिस्टन्स ठेवतो. त्यानंतर यांची या गोठ्याची साफसफाई करत असताना आम्ही सॅनिटाईज करून घेतो आणि त्यानंतर या सर्व जनावरांना आम्ही मास्क बांधतो. भंडाऱ्याची उधळण म्हणजे